कुणाल, फर्स्ट ऑफ कॉन्ग्रेचुलेशन्स. कसं वाटतं कुणाल, पॅराडाईस माझा वर्ल्ड कप परत एकदा सातवा सीझन सेमीफायनलमध्ये प्रवेश केला, काय सांगाल? खूप चांगलं वाटतं इकडे येऊन, मजा आली खेळायला. एक वर्ष तुम्ही रनआउट राहिले होते या स्पर्धेमध्ये, यंदाच्या वर्षात चॅम्पियन बनण्याचा मनसुबा असणार आहे? हो नक्कीच. आणि समोरचा संघ सुरेख होता, परंतु जे मनीष विफल झाला, परंतु तुझी बॅट खूप सुरेख बोलली. तुझ्या आणि संघाबद्दल काय सांग, काय कसं कॉम्बिनेशन आहे? जास्त बोलत नाही आपण, बोलूया सामन्याकडे. इकडे सामना रंगला झाला, एका बाजूला वायबीसीसी वेव उरते, एका बाजूला जय जगुणादेव भागवान वामिका स्टार ओव्हर टू कमबॉक्स. थँक्यू व्हेरी मच युसुफजी सय्यद यांचा आवाज आपण ऐकताय. सामन्याला सुद्धा देखील सुरुवात होते, त्या अगोदर अनिलदादा तुपे यांचं मी धन्यवाद व्यक्त करेन, ज्यांनी मात्र प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जेव्हा टॉस होतो त्यावेळेला एका साईडला आपण पाहतो जो कॉईन आहे दादा, आणि एका साईडला जर कॉईन पाहिला तर पॅराडाईज, म्हणजेच आपण पाहतोय हा चांदीचा कॉईन जो आहे तो अनिलदादा तुपे साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. त्यांनी रिव्ह्यूची व्यवस्था केली त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अनिलदादा तुपे साहेब आपल्या मनपूर्वक धन्यवाद आहे. राजासारखं मन आणि मनासारखा राजा म्हणजेच अनिलदादा तुपे यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. चौकार आला आणि या चौकार आणि संघाची धावसंख्या 278 या टोर्नामेंटमधला जो चौकार पाहायला मिळतो सूरज अंबोरे या ठिकाणी दर्शवत असताना 5 धावसंख्या जाऊन पोचली गेली आणि षटक क्रमांक पहिलं हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिले, 2 बॉल्सचा खेळ झालाय. एका साईडला आमचे डिजिटल स्कोरर उत्कर्ष घरत यांना सुद्धा आपण पाहत आहेत आणि तदनंतर जागृत राऊत यांना आपण पाहत आहेत जे स्वतः अपडेटर आहेत आणि या स्वतः नितेश पाटील यांना प्रोप्रायटर यांना आपण पाहू शकतायत. या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकातील 2 बॉलचा खेळ झालाय, संघाची धावसंख्या 5. उत्कर्ष पाटील हे सुद्धा मात्र या ठिकाणी आपण पाहत आहेत जोडले जातील. पुन्हा एकदा बॉल तयार, पहिलं षटक आहे. गोलंदाज आहेत संतोष, एक्सपिरियन्स बॉलर, इथे मात्र गुडघ्यावर बॅलन्स करत पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा, टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतो. एका साईडला संघ आहे तो अगवन वामिका स्टार आणि एका साईडला संघ पाहायला मिळतोय तो वाय बी सी सी. बॅटिंग करणारा संघ अगवन वामिका स्टार, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अप्रतिम. ऑन साईडला खेळला गेला, मनगडाचा वापर केला परंतु फिल्डरने थोडीशी घाई केली, असं वाटलं फिल्डरला की चेंडू वेगाने येईल आणि इथून मात्र रनआउटची विकेट मिळेल, परंतु त्याचा साथीदार थोडासा नाराज होत असताना पाहायला मिळतोय. कारण कधी कधी सलामीची जोडी ही मात्र डेंजरस ठरते, जेव्हा तुम्हाला चान्सेस असतात हाफ चान्सेस तुम्ही फुल चान्सेसमध्ये कन्वर्ट करता त्यावेळेला विकेट मिळण्याचे चान्सेस हे फार मोठ्या प्रमाणात असतात. संघाची धावसंख्या फलकावर 8 3 बॉलच्या समाप्तीनंतर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू होता, अचूक टप्पा आणि भेदक मारा. अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये सुद्धा तुम्हाला लेंथ ऑन लाईन इज मोस्ट इम्पॉर्टंट, ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स, आणि आकृतीपेक्षा तुमची कृती ही खूप महत्वपूर्ण असते क्रिकेटच्या खेळामध्ये. त्याचं प्रात्यक्षिक संतोष यांनी दाखवून दिलं गेलं आतापर्यंत. इथून हलकेशा हाताने सॉफ्ट अँड बॉडम हँडचा उपयोग केला, नरम हाताने खेळला, सिंगल मिळाली. या सिंगलच्या सहाय्याने टाळ्यांचा कडकडाट होत असताना संघाची धावसंख्या हलकेशा मदतीने धावसंख्या जाऊन पोचते 9 रन्स. काय जबरदस्त कॅमेरामॅनची भूमिका साकारणारे आमचे 4 कॅमेरामॅन या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. म्हणजे चांगली टीम वर्क जेव्हा असते ना त्यावेळेला एक टीम वर्कचं जे वजन असतं ते मात्र फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं, म्हणजे हाय क्वालिटी. ऑन साईडला खेळल्या गेला, इथे मात्र राऊंडचे चान्सेस जरूर होते, बॅकअप चांगला मिळाला, सिंगल मिळते, चिक्की सिंगल याला म्हटली जाते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 जाऊन पोचली गेली. पहिलं षटक कम्प्लीट झालं, पहिल्या षटकामध्ये 10 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. पुढील 5 षटकांसाठी या आपण आमंत्रित करूया उत्कर्ष यांना आणि तत्पूर्वी घेऊया एक डीजे ब्रेक, या ऐकूया आपण डिस्क जॉकीला. थँक्यू, धन्यवाद, थँक्यू सो मच. आपण आवाज ऐकत होतात पालघर भूषण, अगदी प्रमोद शेडगे सर वसईवरून लांबचा प्रवास करून आज या स्पर्धेसाठी वेळ देतात आणि अगदी त्यांच्या मधुर वाणीनं बोईसरकरांना निश्चित स्वरूपात ज्यांनी रिझवलं आहे. परंतु सध्याचा मॅच चालू आहे, एका बाजूला
पालघरचा दादा संघ म्हटलं सध्याच्या चर्चेतला आगमन तर एका बाजूला YBCC एक भरपूर जुना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकाल. प्रेम मोरे पहिलाच बॉल सॉफ्ट हँडने खेळायचा होता, इझिली डन. पंचांनी सांगितलं की यस इट्स वाईट बॉल. यष्टीरक्षक आदित्य याने भरपूर विश्वास दाखवला होता की बॅटची एज लागले की काय, परंतु पंचांची तीक्ष्ण नजर जिथे पंचांनी सांगितलं मांडलं की हा बॉल वाईड आहे, अगदी डाऊन द लेग मधून सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्यानं स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचतील फलकावरती. त्या म्हणजेच 11 पहिलाच बॉल वेगाचा राजा म्हणून प्रेमकडे पाहिलं जातं. सरावलीचं मैदान तिथून गोलंदाज म्हणून चर्चेत आला. यावेळीस जगदीश माचीच्या बॅट मधून आगवनचा ब्रँड आलाय चौकार 4. थँक्यू सो मच. काय चांगली बॅटिंग आणि कमालीची बॅटिंग. सुरुवात अगदी लयबद्ध. पुढचा बॉल मात्र खेळायचा होता ऑन साईडला, मात्र आपण पाहतोय जिथे पंचांकडे मागणी केली आणि पंचांनी सांगितलं येस बॅटची एज घेऊन चेंडू मात्र स्टम्प्सवरती आदळलाय. फलंदाज जगदीश अगदी हताश आपण पाहतोय, हताश पद्धतीने मात्र बाहेर जाण्याचा आता सध्या त्याचा मनसुबा नाही, परंतु काय करणार, इथे विकेट गेले ऍक्सेप्ट करावं लागेल. आणि जगदीश अगदी महत्वाच्या मॅचमध्ये स्वस्तात परततोय म्हणायला हरकत नाही. आगामी काळात विकासवरती भरपूर जास्त जबाबदारी. पाहूया आता काय होईल आणि काय बिघडेल, कारण अत्यंत महत्वाचा खेळाडू बाद झालाय, परंतु आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अर्थात जर आपण पाहिलं तर गौतम ज्याच्याकडे मात्र टॅप पटके ही त्याची क्वालिटी आहे, स्पेशलिटी आहे. येणाऱ्या काळात सगळ्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये मांडाव्या लागतील, कारण इथून संधी चुकली तर पुढचं वर्ष एक वर्षाची वाट बघावी लागेल. गोल्डन करंडकाकडे अगदी सन्मानानं 24 संघांनी पाहिलं होतं, त्यामध्ये सुपर 8 आपल्याला आजच्या दिवसात बघायला मिळतात. 8 संघ उराशी बाळगून आलेले आहेत, स्वप्न त्यांनी पाहिले. त्यामधले 2 संघ पराभूत झाले. एका बाजूला आपण बिरवाडी संघाला पाहिलं, एका बाजूला सातपाडी संघाला पाहिलं, तर त्याच सुवर्ण करंडकाकडे प्रवास करत असताना आई भवानी धनसाराणी आपण पाहतोय मायखोप. परंतु यावेळेस गौतम अगदी येता क्षणी काही कमालीचा फटका सजवलाय. आगवणकरांचा टाळ्या येत आहेत, आगवणकरांच्या शिट्या येत आहेत. कमालीची बॅटिंग चौकार. वेलकम बॅक पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप 2023-2024 पर्व आपण पाहतोय. 7 वर्ष अभिमानानं मात्र ही स्पर्धा अगदी गौरवशाली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस व्हाईट बॉल, पंचांनी मात्र पायाचा नो देखील घोषित केलाय. आणि इथे मात्र आपण पाहतोय यस वेअर चेंडू, थोडस प्रेशर, दबाव, दडपण आपल्याला बघायला मिळतं प्रेमवरती, कारण या षटकात तब्बल 2 चौकार खर्च झालेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा टॅपच्या प्रयत्नात, चेंडू आणि फळीचा प्रॉमिसिंग कनेक्शन नाही. चेंडू आता निर्धाव आलाय आणि निर्धाव चेंडूनं मात्र आपण पाहतोय डगआउटमध्ये टाळ्या आल्यात. त्या म्हणजेच YBCC वेऊर या संघाच्या धावसंख्या जाऊन पोचते 20 वरती. चेंडू क्रमांक आपण पाहतोय तो म्हणजेच या षटकातला 5. यावेळेस पुन्हा एकदा दिशाहीन डाऊन द लेग, थोडंसं आपण पाहतोय भरकटलेली लाईन, शरीरापासून भरपूर लांब ठेवायचा प्रयत्नात आपण पाहतोय. अगदी जर पाहिलं तर चेंडू व्हाईट बॉलपर्यंत पोचलाय. पुढचा बॉल यावेळीस आपण पाहतोय ऑन साईडला. एका चौकार तुम्ही निश्चित स्वरूपात खेळलात, परंतु त्यानंतर 2 चेंडू डॉट, म्हणजेच तुम्ही चौकाराचं महत्त्व विसरलात. अगदी आपण पाहतोय समोर विकास सारखा खेळाडू आहे, त्याच्याकडे ॲबिलिटी आहे, त्याच्याकडे क्षमता आहे, परंतु त्याला स्ट्रायकिंग एंडला आणण्याचं काम इथे होत नाही. धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 वरती स्थिर, 11.45 सध्या आपण पाहतोय एवढेच चालू आहे. जिथे बॅटिंग करत असताना गौतम आणि विकास, शेवटचा बॉल, हा बॉल देखील वाईड. अगदी आपण पाहतोय या प्रेमचं षटक थोडंसं मागडं आपल्याला बघायला मिळतं. आत्तापर्यंत 5 चेंडूंमागे 12 धावा खर्च केल्या, ज्यामध्ये 2 चौकारांचा समावेश आहे, ज्यामध्ये 4 एक्स्ट्रा देखील चेंडू आहेत. आत्तापर्यंत 9 चेंडू फेकलेत त्यानं. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळी स्टॅप करण्याच्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक तिथे बाबू पाहायला मिळतील. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 2चा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या खेळा अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 21 लॉस ऑफ 1. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डिस्क जॉकीला. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप. 7 वर्ष मात्र या स्पर्धेची पूर्ण होत आहेत. अगदी पुढचं वर्ष पॅराडाईज संघाचं सिल्वर जुबली
अर्थातच आपण पाहतोय 25 वर्ष ही स्पर्धा मात्र पूर्ण करताय. गोलंदाजी ट्रॅक वरती करण ठाकूर, प्रिन्स ऑफ पालघर. या वाईस पहिल्याच बॉल वरती दांडी गोल, विकास बॅक टू दी डगआउट. खराब इथे मात्र आपण पाहतोय फटक्याची निवड केली. प्रत्येक चेंडूसाठी तुम्ही टॅप खेळू शकत नाही आणि इथे मात्र करणनं सांगितलं की मी गोलंदाजी मार्कवरती का आलोय, विकेट मिळवण्यासाठी आणि विकासला मागे पाठवण्यासाठी. जबरदस्त गोलंदाजी पहिल्याच बॉलवरती, फर्निचर डिस्ट्रॉय, गॉन. थँक्यू सो मच. विकास परतलाय, तदनंतर जगदीश परतलाय. जबाबदारीने मात्र आता इथून संघाला उचलावं लागेल. दोन खेळाडू, एका बाजूला गौतम, एका बाजूला जितेश बिल्ला. आक्रमक, आक्रमकताही त्याच्या नावी लिहिलेली आहे. संघर्षाच्या काळात ज्यानं भरपूर वेळा आगमन संघाला उचलून धरलंय असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, अर्थात जितेश बिल्ला. सध्या आपण पाहतोय या षटक क्रमांक 3 मध्येच त्याला फलंदाजी मिळाली. अदरवाईज तो मात्र फिनिशिंग रोल अदा करण्यासाठी ज्याला सातत्याने आगमन संघ पुढे पाठवत असते, परंतु आता इथून जबाबदारीने खेळ स्वीकारावं लागेल. काही चांगला चेंडू पडल्यानंतर मात्र भरपूर हातभर वळण घेणारा चेंडू. करणची गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल, ज्यानं पहिल्याच बॉलवरती फलंदाज विकासाला बाद केलं. तदनंतर जर आपण पाहिलं तर इथून नवीन आलेला फलंदाज जितेश बिल्ला याला देखील इथून डॉट बॉल केलाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार, करण टॅप करण्याचा प्रयत्न. आणि सध्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये चर्चेतलं काय राहिलं या बॉयसरमध्ये, तर टॅपचा क्रिकेट, ज्यामध्ये ग्राउंड स्ट्रोक देखील फलंदाजाकडे चांगले असतात, परंतु टॅपच्या प्रेमात पडलेले असतात प्रत्येक चेंडूसाठी ट्रॅपमध्ये प्रयत्न. आणि तदनंतर आपण पाहतोय कुठेतरी या विकेट मिळतं समोरच्या संघाला. सध्या जर आपण पाहिलं तर सिंगलनं स्ट्राईक रोटेशन केलंय. 3 बॉल पहिले डॉट आल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय करणच्या गोलंदाजीचा समाचार घेत असताना सन्मान मिळाला करणला. एक धाव मात्र इथे मिळतंय, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 23 या आकड्यावरती. 2 गडी बाद झालेत. पहिल्या षटकात जर विचार केला तर धावा भरपूर आल्या होत्या, परंतु तदनंतर थोडंसं शांत केलंय फलंदाजांना. करण हा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवरती आल्यानंतर पुढचा बॉल. या षटकातला 5वा बॉल, राईट हँड राऊंड विकेट पंचांच्या उजवीकडून, उजव्या हातानं गोलंदाजा करण्याकरता करण टॅप करण्याचा प्रयत्न. मी मगाशी देखील उल्लेख केला की तंत्रशुद्ध फटके ज्यांच्याकडे आहेत ग्राउंड स्ट्रोक चांगल्या पद्धतीने खेळू शकतात, परंतु टॅपच्या प्रेमात पडल्यानंतर मोह आवरेण्याचा झालाय. इथे प्रत्येक बॉल मागे टॅपचा फटका करण्याचा प्रयत्न करण. गोलंदाजी अगदी फलंदाजाचं माइंड रीड करून हाताळतोय. स्ट्रेंथनं गोलंदाजी केलं, जिथे ऑन साईडला आपण पाहतोय ज्यांनी खेळाडू ठेवले 3 अगदी त्यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसवतात, म्हणजेच क्वालिटी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळतं. पुढचा बॉल यावेळी टॅप केल्या बॉलला, चेंडू जाईल सीमापलीकडे. आगवणकरांचा जल्लोष बघायला मिळतोय, आलाय पंचांनी दर्शवलंय. षटक क्रमांक 3 चा खेळ संपतोय, धावसंख्या 27. ड्रिंक्स ब्रेक होईल आणि आपण जाणार आहोत संगीत कक्षात. धन्यवाद अंकित डीजे, आपण लाईट शो पहिला ऑन करणार आहोत. आणि डीजे आपण सुरुवात करत आपल्यामध्ये आहेत अनिलजी रावते साहेब. या शो नंतर आपण अनिलजी रावते साहेबांचा सन्मान करणार आहोत. उत्कर्षजी पाटील, आपण वळूया डीजे मास्टर जिकडे संगीत कक्षामध्ये. तसंच लाईट शो ऑन केल्या गेल्या साहित्य हेमी मंडप डेकोरेशनच्या माध्यमातून अप्रतिम सुरेख आणि आयोजन जे पाहायला भेटते पाहिजे माझा वर्ल्ड कप मध्ये. जबरदस्त आपण पाहतो लाईट शो. आपण जाऊया मुख्य व्यासपीठावरती, जिथे मात्र स्वागत सन्मान युसुफजी सय्यद आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद उत्कर्ष. तर आपण वळूया आमच्या मुख्य पाहुणे आदरणीय सन्माननीय अनिलजी रावते साहेबांचं स्वागत आपण करणार आहोत मुख्य व्यासपीठावर. अनिल सर या, आपलं एक छोटं स्वागत करूया. आरिफ मेमन साहेबांच्या शुभस्ते आपण यथेची सन्मान करतोय. प्रथम आपण प्रेमाची शॉल देतोय. आपण पाहू शकाल
एक अप्रतिम व्यक्तिमत्व प्रत्येक वेळी आमच्या संघावर राहणारे आणि प्रत्येक वेळी प्रलयभाई यांच्या खूप जवळचे मित्र आहेत. अनिल साहेबांचं आगमन झालं, त्यांचं स्वागत आपण करतोय. तर पाहू शकाल अप्रतिम व्यक्तिमत्व, पालघर पंचायती समिती सदस्य आहेत आणि प्रत्येक वेळी क्रिकेटच्या प्रति खूप चांगला प्रेम यांच्या माध्यमातून. दांडीपाड्याच्या मैदानामध्ये खूप सारा क्रिकेट आपण पाहिलं आहे, तसंच या ट्रॉफी आपण पाहतोय, जे ट्रॉफी आपण देतोय सन्मानचिनी, याच्यामध्ये पाहू शकाल पूर्ण भारताचा नकाशा दिला गेला आहे. आणि प्रत्येकाच्या जाणकारीसाठी आमचा पॅराडाईस इन्व्हिटेशन कार्ड आणि आपण फॉर्म पाहतो त्याच्यामध्ये सर्वप्रथम संभाव असे चित्रसुद्धा पाहायला भेटेल. भारतीय चरित्र आपण ठेवलं, भारतीयांचा नक्कीच सन्मान करणारा हा संघ आहे. खूप खूप धन्यवाद अनिल सर, आपण विराजमान व्हा, सामन्याचा आनंद घ्या. जिकडे सामना सुरू आहे यंग बालवीर क्रिकेट क्लब बेवूर विरुद्ध जय जुगनादेव आगमन वामिक स्टार, आपल्यावर जोडले जातील मायक्रोफोनवर मिस्टर उत्कर्ष पाटील. ओव्हर टू कम बॉक्स. यस, थँक्यू सो मच, धन्यवाद युसुफजी सय्यद, यांचा आवाज आपण ऐकतात. जाऊया माझ्याकडे जिथे गोलंदाजी मार्कवरती पालघर एक्सप्रेस, ज्यांनी सुरुवात केली या गोलंदाजाची. आज भरपूर असे गोलंदाज झाले जे संतोष अण्णा यांच्या गोलंदाजीच्या पायावरती पाय ठेवून चांगली गोलंदाजी ते देखील करतात. परंतु खऱ्या अर्थानं सुरुवात करणारा गोलंदाज कोण तर अर्थातच संतोष अण्णा यांचं नाव अगदी सन्मानानं घेतलं जातं. पुढचा बॉल घेऊन तयार. यावेळीस आपण पाहू शकाल चेंडू अगदी हाफ ट्रॅकर पद्धतीचा होता, परंतु वेगावरती स्वार असा गोलंदाज संतोष अण्णा आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 30 या धावसंख्येवरती. आई भवानी धनसार संघाचे समर्थक आपल्याला बघायला मिळतात. अमोल भोईर उत्कृष्ट फलंदाजी, शुभमचा खेळ, श्रीकांत पाटील आपल्याला बघायला मिळतील. धनसार संघासाठी सातत्यानं मात्र पुढे असतात. जाऊया मॅचकडे. 30 धावा धावफलकावरती आहेत आणि 2 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. आगमन वामिका स्टार हा संघ पाहायला मिळतोय. मेहुलजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला एक दादा संघ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. 2023 आणि 2024 कॅलेंडर कुणाच्या नावावर राहिलं तर यांचं नाव मात्र अगदी प्रथम क्रमांकावरती असतं. परंतु आता थोडीशी द्विधा मनस्थिती यावेळी आपण पाहू शकाल. समोरच्या दिशेने केलाय करंटच्या माध्यमातून, काय क्षेत्ररक्षण आहे. धावसंख्या आपण पाहतोय इथून स्थिरावते, अगदी आपण पाहतोय मंदावते. 30 वरती स्थिर आहे. षटक क्रमांकचं जर आपण तपासून पाहिलं तर चौथ्या षटकाला प्राचारणात गोलंदाज आलेत संतोष अण्णा, ज्यांनी मात्र 3 चेंडू अत्यंत सुंदर पद्धतीनं फेकलेत. 3 चेंडूंमागे फक्त 3 धावा खर्च करतात. 1 चेंडू त्याच्यामध्ये वाईट देखील आहे, परंतु हा चेंडू डॉट आल्यानंतर आता पुन्हा एकदा गोलंदाजी योग्य त्या ट्रॅकवरती. पुढचा बॉल जितेश बिल्लासाठी. खोलवर टप्पा इथे मात्र आपण पाहतोय दांडी गुल फलंदाज जितेश बॅक टू द डगआउट गॉन. दिल में है प्यार तेरा हो तो पे गीतवा, दिल में है प्यार तेरा हो तो पे गीतवा, झूठ बोले जो उसे काट खाए बिछुआ, रब दी कसम सच बोल मेरे मितवा. थैंक यू सो मच. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल काय टप्पा, अचूक टप्पा, नियंत्रित गोलंदाजी. अगदी आपण पाहतोय लसित मलिंगा यांची आठवण करणारा चेंडू. क्रिकेटचं अस्त्र यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला अतिशय सुंदर पद्धतीनं. संतोष अण्णांची ओळख आहे, मोठ्या मोठ्या फलंदाजांना शांत कसं ठेवायचं ज्याचं औषध ज्यांच्याकडे आहे असे मात्र गोलंदाज संतोष अण्णा अगदी आपला अनुभव पणासपणा लावत जबरदस्त गोलंदाजी. 5वा बॉल या षटकातला नवीन फलंदाज जितेश. पेशाने मात्र आपण पाहतोय एक अत्यंत महत्वाचा गोलंदाज आहे, परंतु पार्ट टाइम फलंदाजी करावी लागेल कारण संघ अडचणीत आहे. अडचणीतून सावरावं लागेल. इथून गौतमला जबाबदारीने खेळ स्वीकारायचा आहे कारण येणाऱ्या आगामी काळात आणखीन 13 चेंडू येणार आहेत. 13 चेंडू मागे लगेच पाहू शकाल. मोतीलाल शाह सर या, आपलं हार्दिक स्वागत असेल. मोतीलाल शाह साहेबांचं आगमन झालंय. MS या नावाला मात्र भरपूर प्रेम मिळतं क्रिकेटच्या पटलावरती आणि आपण पाहू शकाल त्यांच्या समवेत प्रीत पाटील अंडर 24 मात्र एक उत्कृष्ट खेळाडू आहे. पालघरच्या मोठमोठ्या साईडमध्ये ज्याची वर्णी लागते. मोतीलाल शाह सर आपल्याला पाहायला मिळत आहेत, अगदी वन मॅन शो 45 या संघाला मात्र पुरस्कृत. भरपूर वर्ष अंडर क्रिकेटमध्ये ज्यांनी केलं, जेव्हा विकास आणि जगदीश त्या संघामध्ये स्वरूपात असायचे. मोतीलाल शाह साहेबांना प्रथमच्या मुख्य व्यासपीठावर आले आहे, त्यांचं आपण हार्दिक स्वागत करतो. वेलकम सर, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. पॅराडाईस माझा वर्ल्ड कप 2024 एक वेगळा लुक देण्याचा प्रयत्न केला गेलाय. पाहू शकाल एक सुरेख अप्रतिम दर्जेदार ही स्पर्धा. आणि आपण स्क्रीन पाहू शकाल मोतीलाल शाह ज्यांनी पालघरचं नाव नक्कीच ओरम क्रिकेटमध्ये आणलं. MS 11 या नावाने एक गावी फॉर्मेट किंवा बिग बॅश 24 चॅम्पियनशिप पाहिले, पण MS 11 नाव आपल्या झळाला प्रत्येक स्पर्धेमध्ये. त्याचं आगमन झालेलं आणि क्रिकेटच्या प्रती खूप जास्त प्रेम. स्वतः एक सुरेख खेळाडू आहेत, लेदर क्रिकेट म्हणू द्या किंवा
टेनिस क्रिकेट अप्रतिम खेळत आहेत, त्याचबरोबर अनिलजी रावती साहेब सुद्धा पाहू शकाल आमच्या व्यासपीठावर आहेत, त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत. वडिया सामनागर इकडे असतील उत्कर्ष पाटील मायक्रोफोन वर. येस थँक्यू सो मच. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी पाचवं प्रिन्स ऑफ पालघर अर्थात करण ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय राईट हँड राऊंड विकेट. फलंदाज जितेश साडी हाफ ट्रॅकरचा बॉल आहे चेंडूला मात्र उडवलं क्षेत्ररक्षक धीरज पाटील. काही कमालीची फेक आहे चांगलं क्षेत्ररक्षण. हैदर भावा कुठे असतील त्यांना विनंती आहे प्लीज यायचं आहे मुख्य व्यासपीठावरती जिथे जब्बीर जनरेटरकडे यायचं. हैदर भावा आपण कुठेही असाल तर प्लीज या. जब्बीर तुमची वाट बघतायत अगदी समर्थन कक्षाच्या डाव्या हातावरती. हैदर भावा आवाज पोहोचला असेल तर प्लीज या. जाऊया मॅचकडे. धावसंख्या 32 वरती जाऊन पोहोचतोय. गौतम हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ज्याच्याकडून भरपूर अपेक्षा आशा अगदी आहेत. आपसुकतेने डगआउट पाहतोय की गौतम काहीतरी या मॅचमध्ये पलटवार करेल, आपल्या संघाला निश्चित स्वरूपात एक सन्मानजनक आव्हानाकडे घेऊन जाईल ज्या अपेक्षांमध्ये आपण पाहतोय. सध्या आपण पाहू शकाल वाय बी सी सी संघाची क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी ही त्यांची ताकद राहिलेली आहे. टॉस जिंकल्यानंतर करणनं सांगितलं की प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण करणार कारण गोलंदाजीचा युनिट हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि अगदी जे म्हटलं ते मैदानाच्या आतमध्ये त्यांनी रंगवलंय असं म्हणायला हरकत नाही. षटक क्रमांक 5 सुरुवात झालाय जिथे 32 धावा आणि 3 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळतंय. पुढचा बॉल तिसरा बॉल घेऊन गोलंदाज करण तयार. यावेळी त्यात केलं या बॉलला क्षेत्ररक्षक आहेत प्रेम मोरे चेंडूकडे फक्त पाहत राहतील. चेंडू जाईल मायबाप प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये. आलाय चौकार 4. थँक्यू सो मच. काही जबरदस्त बॅटिंग संघर्षाच्या काळात अत्यंत महत्वाचा चौकार मच नीडेड बाउंड्री साइड फ्रॉम बॅटिंग साइड जिथे मात्र आपण पाहतोय गौतम याच्या बॅटमधून आलाय. धावसंख्या 36 पुढचा बॉल. यावेळेस चेंडू पडल्यानंतर मात्र मातोय वेगवान रीतीनं आला. पंचांनी बोट उचलले आकाशाकडे की येस चेंडू मात्र स्टम्सला आदळून चाललाय सरळ यष्ट्यांवरती. अगदी गौतम कन्व्हिन्स करतात पंचांना की निश्चित स्वरूपात काय विषय आहे आणि ते तड अंपायरकडे रेफर करतात कारण हा क्षण महत्त्वाचा असणार आहे आगमन संघासाठी. जर इथून संधी मिळाली गौतमला तर आगामी काळात तो फटकेबाजी खेळू शकतो. वॉर रूममध्ये आमचे तिसरे पंच येतील गणू आपल्याला पाहायला मिळतात. पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप काही जबरदस्त सिस्टमॅटिक मॅनेजमेंट सगळं काही एकदम ओक्केमध्ये कसलीच कमी नाही या स्पर्धेमध्ये. प्रत्येक वर्षी बोल झालाय की नाही ते पाहण्यासाठी बॅटिंग साईडनं तो रिव्ह्यू असणार आहे आपण बघणार आहोत. पाटील नेटवर्कची एंटायर टीम स्वतः नितेश पाटील मोबाईलपासून 1,00,000 सबस्क्रायबरपर्यंतचा प्रवास सुरुवात केली मोबाईलनं. तदनंतर आपण पाहतोय हळूहळू करत असताना आज पालघरमधलं अगदी सर्वांचं आवडीचं सर्वांतीच्या पसंतीचं आपण पाहतोय हे पाटील नेटवर्क. स्वतः नितेश पाटील देखील आपण पाहतोय मागचे 3 दिवस या स्पर्धेकडे जोडतायत आणि निश्चित स्वरूपात आज भरपूर मोठं नाव त्यांनी कमावलं परंतु पाय जमिनीवर ही भूमिका अत्यंत महत्त्वाची अर्थात तेच नितेश पाटील आज देखील आहेत. आपण वॉर रूममध्ये आहोत जिथे निश्चित स्वरूपात विकेट आहे की नाही हे दूध का दूध और पाणी का पाणी. मी कालच्या दिवसात देखील उल्लेख केला की आज आधुनिक काळात मात्र भरपूर टेक्नॉलॉजी वाढलेली आहे ज्यामध्ये टेक्नॉलॉजीचा उपयोग योग्य रीतीने होतो. इथून 20 ते 25 वर्षामागे रिव्ह्यू सिस्टम नसायची जेव्हा आपलं बालपण होतं लहानपण होतं तिथे आऊट आहे की नाही हे सांगण्यासाठी घे आईची शपथ. आईची शपथ जो घेणार तो निर्णय खरा असायचा. आजचा काळ बदलला आहे. आज भरपूर काही टेक्नॉलॉजी आल्या ज्या अनुषंगाने आपण पाहतोय त्याचा योग्य वापर देखील होतोय. आपण पाहू शकाल करंट मात्र मागणी केली पंचांनी देखील आपण पाहतोय जिथे आउट असा सिग्नल पोहोचवलाय. निलेश मिश्रा असतील जब्बीर स्वतः मात्र आहेत. पुढचा सामना देखील आपल्याला बघायला मिळेल त्यांचाच. ऑन फील्ड सॉफ्ट सिग्नल जो असेल तो ऍग्री करावा लागेल कारण अगदी आपण पाहतोय जरी टेक्नॉलॉजी असली तरी देखील आपण पाहतोय ज्या गोष्टी आवाक्याच्या बाहेर आहेत त्या आवाक्याच्या बाहेरच असणार आहेत. जिथून आपण पाहतोय स्टम्प्स आणि चेंडूचा संपर्क झाला जिथे धीरज मोरे पंचांची भूमिका अतिशय जबरदस्त. मी कालच्या दिवसात उल्लेख केला अशरफ मेमन आज कालच्या दिवसापासून त्यांनी पालघर असोसिएशन क्रिकेट पंचांच्या पॅनलला जॉईन केलं परंतु सर्वाधिक उत्कृष्ट पंच कोण तर मी त्यांचं नाव सातत्याने घेईन कारण त्यांचंच जे तीक्ष्ण नजर आहे त्यांनी म्हटलं तो नॉट आऊट तर तिथे नॉट आऊट. समोरच्या टीमने जर तो रिव्ह्यू घेतला तर तो लॉस्ट होणार आणि ही त्यांची ओळख त्यांनी निश्चित स्वरूपात तयार केलं आहे. भरपूर वर्ष क्रिकेट पॅराडाईज संघाकडून ज्यांनी खेळलं कालच्या दिवसात आपण पाहतोय ग्रामीण ॲपमधून पहिलाच बॉल खेळत असताना काय पॅडल स्वीप खेळला होता. आता पुन्हा एकदा पंचांच्या भूमिकेत ते आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हिम्मत माची नावामध्ये हिम्मत आहे. आता खऱ्या अर्थानं ती हिम्मत दाखवावी लागेल
कारण संघ अगदी अडचणीत आहे, डगमगत्या स्थितीमध्ये आहे. परंतु मे हू ना हे स्वतःला सांगून द्यावं लागेल, डगआउटला सांगावं लागेल की मी मैदानाच्या आतमध्ये आलोय, मी काहीतरी संघासाठी चांगलं करीन. पुढचा बॉल यावेळी सिम्मत यांचा फटका अगदी समोरच्या दिशेनं. बाबू तिथे क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं फील्ड देखील झालं. षटक क्रमांक 5 अगदी शेवटचा बॉल आणि 4 गडी बाद अर्धा संघ गारद अर्थात आगमन वामिका स्टार. पुढचा बॉल यावेळी स डाऊन द ग्राउंड, तिथे मात्र धीरज कडून मात्र तुम्हाला कधीही गजा क्षेत्ररक्षणात चुकी दिसणार नाही. मागची स्पर्धा शिवराज्य वेवूरची अक्षरशः गाजवली, ज्याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याचा गुणगौरव झाला आणि ती क्वालिटी त्याच्याकडे आहे. सातत्याने पूर्ण मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्याचं असतं. संघामध्ये निव्वळ क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेवर त्याला जागा मिळते असा खेळाडू धीरज आहे. मी मायकोप संघातून उल्लेख करीन, जिथे संदेश पाटील हे देखील भरपूर वर्ष मायकोप संघाकडून आहेत. निव्वळ चांगलं क्षेत्ररक्षण ही त्यांची ओळख आहे. जाऊया मॅचकडे. षटक क्रमांक 5 संपलाय, धावसंख्या 36 आत्तापर्यंत आपण पाहतोय. पुढचा मॅच देखील अत्यंत महत्वाचा असणार आहे. परंतु आत्ता गोलंदाजी ट्रॅकवरती आदित्य पालघर येथे स्पर्धा झाली, जिथे मात्र आपण पाहतोय ओपनचे देखील खेळाडू आले होते, जिथे आदित्यनं भल्या फलंदाजांना शांत ठेवलं. आत्ता मात्र आपण पाहतोय घरच्या संघासाठी इथून काय करेल आणि काय होईल. पुढचा बॉल यावेळी ऑन साईडला खेळला क्षेत्ररक्षक, तिथे धीरज आहेत. अगदी फेकी वेगवान केली, फलंदाज जितेश खारी यांना परतीचा प्रवास करावा लागेल. कॉन पुढचा होणारा मॅच, एका बाजूला पॅराडाईज बॉयसर यजमान संघ आणि ग्रामीण हाफ मधून क्वालिफाय झालेला संघ अर्थात साईदीप. अगदी बाजूबाजूचे दोन संघ, अगदी परिचयाचे दोन संघ. साईदीप संघ तुम्हाला विनंती करतोय की आपण टॉससाठी यायचं आहे, टी शर्ट्स देखील तुमच्या कलेक्ट करायचे आहेत. पॅराडाईज बॉयसर संघाचा कर्णधार इथे मात्र आहे, आपण या, जिथून टी शर्ट तुम्हाला देण्यात येतील. आणि तदनंतर आपण पाहतोय तो अत्यंत महत्वाचा मॅच, यजमान संघ आपण पाहतोय पॅराडाईज बॉयसर, ज्यांची स्पर्धा मी मगाशी देखील उल्लेख केला, 24 वर्ष या संघाला पूर्ण झालीत. पुढचं वर्ष 25वं आणि 25 वर्ष सिल्वर जुबलीकडे वळत असताना पॅराडाईज एक जुना जाणता भक्कम संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन आदित्य तयार. इथे मात्र आपण पाहतोय मागचा दरवाजा उघडा ठेवला, तिथून गोलंदाजांना शिरकाव केलाय. फलंदाजाची दांडी गुल, विकेटचं पतन, गॉन. मी विनंती करेल, नक्कीच खूप खूप धन्यवाद अनिल सर आपण आलात, तसंच पप्पूदा आपला सुद्धा खूप खूप धन्यवाद असेल आपण आलात. विनंती करेल दीपक पानसरे सर या, दीपक पानसरे साहेबांच्या माध्यमातून टी शर्ट स्पॉन्सर केलेत. नक्कीच अप्पा टूर्स अँड ट्रॅव्हल्स, साईदीप भुईसर संघाने आपण टी शर्ट देणार आहोत. दीपक पानसरे साहेबांची शुभ असते कॅप्टन या, तसंच पाहू शकाल अक्षय साळवी आपण पाहतोय यांना आपण टी शर्ट देतोय. एकविरा स्पोर्ट्स यांचे मॅन्युफॅक्चर पॅराडाईज ग्रुप, दरवर्षी पाहू शकाल रेनी स्पर्धा असू द्या किंवा टेनिस स्पर्धा, आपल्याला चांगला सपोर्ट असतोय दीपकजी पानसरे साहेबांचा आणि स्वर्गीय अप्पा टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या नावावर टी शर्ट देण्याचे. खूप खूप धन्यवाद सर. थांबायचं सर, प्रत्येक खेळणू या बबुआ कबड्डी प्लेअर खूप सुरेख आहे, त्यांना सुद्धा आपण द्यायचं आहे ओवर टू कॉम्बॉक्स. तसंच आपण पाहू शकाल आम्हाला जे फॅन्स स्पॉन्सर केलेत हार्डवेअरचे ऑनर, पाहू शकाल मोहन साहेबांचं आगमन झालं. वेलकम मोहन साहेब, आपला हार्दिक स्वागत ओवर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. इथे मात्र आपण पाहतोय अगदी द्विधा मनस्थिती आपल्याला पाहायला मिळते, अगदी डगमगती परिस्थिती पाहायला मिळते आगमन संघाची. विकास आणि जगदीश लवकर बाद झाल्यानंतर थोडस हताश हतबल आपल्याला संघ होताना पाहायला मिळतोय. 37 लॉस ऑफ 6 विकेट्स यावेळी आपण पाहतोय. जयेशचा फटका देखील ऑन साईडला आणि इथे मात्र आपण पाहू शकाल षटकाराला अनिवार्य बंधन आहे. बॉक्स विकेटच्या रूपानं फलंदाज जयेश देखील इथे जास्त वेळ काही टिकू शकला नाही. शेवटचा बॉलचा खेळ बाकी असणार आहे. धावसंख्या आपण पाहतोय 37 आणि अगदी शेवटचा विकेट मैदानाच्या आतमध्ये. उमेश जे आमच्या डीजे समोर सर्व उभे आहेत प्रेक्षक, लाडके प्रेक्षक राहायचे, तुम्हाला विनंती करतो थोडंसं ऍडजस्ट व्हा. तुमच्यामुळे ही स्पर्धा आणखीन बहरदर वाटते, तुमची गर्दी, तुमचं प्रतिसाद, ह्या स्पर्धेला देणारं प्रेम, त्यामुळे ही स्पर्धा आणखीन उठाव दिसते. फक्त थोडंसं ऍडजस्ट करा, भरपूर जागा आहे मैदानाच्या बाजूला, तिथून मात्र थोडंसं आनंद घ्या. परंतु आमच्या डीजे सेटअपच्या बाजूने थोडंसं ऍडजस्ट करायचं आहे. आमच्या डीजे वादकांची थोडीशी तुम्हाला एक विनंती आहे, थोडंसं ऍडजस्ट करा प्लीज. जाऊया मॅचकडे. यावेळी समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तिथे आहेत, स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये मात्र क्षेत्ररक्षण करतील. परंतु मागे प्रेमचा बॅकअप चांगला राहिला. धावसंख्या 38 जाऊन पोचते, 39 धावांचं माफक म्हणून चालणार नाही, कारण आगवण संघाकडे असे धारदार गोलंदाज आहेत. त्यांची गोलंदाजी त्यांची ताकद आहे. क्षेत्ररक्षणामध्ये अगदी क्षेत्ररक्षकाचे किंग म्हणून आगवण यांच्याकडे पाहिलं जातं.
तर येणाऱ्या काळात काय होईल काय बिघडेल, तत्पूर्वी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस बॉक्समध्ये आपण पॅराडाईज विरुद्ध साईदीप यांच्यातला अत्यंत महत्त्वाचा टॉस करणार आहोत. जसा मात्र आपण पाहतोय दुसऱ्या इनिंगच्या खेळायला सुरुवात होईल त्या सहा षटकांसाठी मायक्रोफोनवरती पालघर भूषण सन्माननीय प्रमोद शेडगे सरांचा आपण आवाज ऐकणार आहोत त्या पुढच्या सहा षटकासाठी. तत्पूर्वी जाऊया युसुफ सय्यद सरांकडे. पुढची सहा षटकं येतील पुन्हा एकदा वसई आडणे गावातून मात्र बिलॉंग करणारी एक खूप हालाकीच्या दिवसांनंतर मात्र सुरुवात समर्जन क्षेत्रात आले आणि आज जर पाहायला गेलं तर पालघरचे ब्रँड प्रत्येकाला हवा वाजता वाटणारा आवाज प्रमोद शेडगे सरांना या सहा षटकांसाठी आपण ऐकणार आहोत. थँक्यू. धन्यवाद उत्कर्ष. चला साईदीप संघाचे संगणक टॉस साठी या. दीपक पानसर सर या आपल्या शोभेसोबत टॉस करणार आहोत. दीपक पानसर सर या आपल्या शोभेसोबत टॉस करणार आहोत. अच्छा, चौथा क्वार्टर फायनल सामना असणार आहे. दीपक सर आपण विराजमान व्हा. नक्की दीपक सरांवर थोडी चर्चा आपण करूया. दोन संगणक येतील. चला साईदीप संघ, साईदीप संघ लगेच टॉस साठी आपले अक्षय. चला आपण टॉस करून घेऊया सर या आपल्या शोपासून टॉस करणार आहोत. दीपक सर आपण हे टॉस पाहतो, एका बाजूला दादा आहे एका बाजूला पॅराडाईस. चॉईस कॉल आपण देणार आहोत. दीपक सर पाहू शकाल अप्पा टूर्स अँड ट्रॅव्हल्स ऑनर आणि साईदीप संघाचा कॉल असणार आहे. पॅराडाईजचा कॉल आणि पाहू शकाल पॅराडाईज आलेला आहे. टॉस विन झाला तर म्हणजेच साईदीप बोई सर. धन्यवाद सर. दीपक सर आपण विराजमान आमच्या मुख्य व्यासपीठावर, खूप खूप धन्यवाद आपण आलात. आपण बोलूया दोन्ही संघाने थोडी चर्चा करूया. नक्की अक्षय कसा वाटतंय सुपर हिटचा सामना तुम्ही खेळत ग्रामीण भागामधून आलात आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत काय अनुभव काय राहिला तुमचा? आम्ही खरं तर ओपनमधून खेळणार होतो. 24 संघ ओपनमधून असतात आणि ग्रामीणमधून जास्त संघ असतात. पण सागर बोलला की आपण ग्रामीणमधूनच खेळू, ग्रामीणला देखील प्राईज आहे आणि ग्रामीणमधून खेळून आपण पुढे येऊ. पहिले चांगले ग्रामीणमध्ये खेळू नंतर आपण ओपनचे सामने खेळूया आणि खूप छान वाटते असं खेळताना. नाणेफेचा कॉल जिंकला निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. आणि पॅराडाईस स्पर्धा जेव्हा जेव्हा अनाऊन्समेंट होते किती चावल असते की पॅराडाईस संघामध्ये तुम्ही खेळावा, दुसरा जर तुम्ही सुपर एटला पोहोचला त्या स्पर्धेमध्ये तर किती चावल असते मनामध्ये की पॅराडाईस स्पर्धा आपण खेळावी? इतर कुठे नाही खेळलं तरी काही वाटत नाही, पण पॅराडाईजच्या टुर्नामेंटला नाही खेळलं तर खूप दुःख असं वाटतं. तर पॅराडाईज खूप छान टुर्नामेंट असते. बॅटर किती चांगला होणार दोन्ही संघांमध्ये? नक्कीच प्रयत्न तर करू. रेहान नाम आपकी तरफ आ रहे हैं, आपने टॉस गवाया है, सुपर एट का मैच खेलना है, पहले आपको बल्लेबाजी करनी है, तो क्या प्लानिंग होगी? लोकल की टीम है साईदीप बोईसर, इनके खिलाफ कैसा लगेगा, क्या प्लानिंग होगी आपकी? ग्रामीण से टीम खेल के है और लोग डे में दो बार खेले मेरे को लगता है और छः छः मैच खेल के है तो लोग भी मेहनत कर गए. सामने वाला टीम अच्छा है तो हम लोग को भी हमारा 100% देना पड़ेगा. ऐसा नहीं कि ग्रामीण का टीम है तो लूज ले लेंगे, सामने भी अच्छा टीम है तो हम लोग अच्छा खेलेंगे. मेजबान टीम आपकी है, मेहमान टीम सामने लगी, तो मेहनत आपने किया टूर्नामेंट को, मेहनत करने के बाद मैदान के अंदर बॉडी लैंग्वेज किस तरह से होगी आपकी? होम ग्राउंड है प्लस मेहनत भी ग्राउंड पे किया है तो फिर बॉलिंग और फील्डिंग होम ग्राउंड है तो मजा ही आएगा. बेस्ट ऑफ लक. जास्त वेळ आपण घेणार आहोत, आपण सामन्याकडे जिकडे असतील. अच्छा, रात्रीमधला तिसरा सामना रंगतो, परंतु टॉस बॉक्सवर न्यूज आलाय. साईदीप बोईसर या संघाने कॉल जिंकला, प्रथमता स्वीकार केली गोलंदाजी आणि आमंत्रण दिले पॅराडाईज बोईसर या संघाला. प्रथम फलंदाजीसाठी आपण वळूया. मैदानी चार मध्ये जिकडे सामना असणार आहे वायबीसीसी विरुद्ध जय जोगनादेव आगवण वामिका स्टार कॉम्बॉक्समध्ये असतील म्हणजेच आदरणीय सन्माननीय प्रमोदजी शेडगे सर. आणि पॅराडाईज संघाचे प्रत्येक खेळाडूने आमच्या टॉस बॉक्सच्या मागे यायचं, कॅप्टनला आपण संपर्क साधायचा. पॅराडाईज बॉईज संघाचे प्रत्येक खेळाडूने वळे मैदानी चार्ट मध्ये. आजच्या रात्रीमधला तिसरा सामना रंगतोय सुपर एट मधला ओटू कॉम्बॉक्स. थँक्यू व्हेरी मच युसुफजी सय्यद आणि उत्कर्ष पाटील यांचा आवाज आपण या स्पर्धेला ऐकतायत. एक अतिशय सुंदर मॅच आपण पाहू शकाल. स्लॉक स्विप केला जातोय, गुडघ्यावर बॅलेन्स करत मात्र चेंडूला वळवलं गेलं आणि सरळ चेंडू निघून जाईल एक धावेकरता. संघाची धावसंख्या एक वर जाऊन पोहोचली गेली. पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप पाहायला मिळतोय. अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये अतिशय देदीप्यमान टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा जसा रंगताना पाहायला मिळतो त्याच पद्धतीने ही स्पर्धा सुद्धा कमी नाहीये.
अलकेश आताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू सरळ निघून जाईल, कोणताही बॅट अँड बॉलचं कॉर्डिनेशन झालं नाही, कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही, आणि त्याकरता जर आपण पाहिलं तर रिव्ह्यू या ठिकाणी जरूर थर्ड अंपायर रेफर केला गेलाय, या आपण रिव्ह्यू घेतला गेलाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकच धावेवर धावसंख्या स्थिर राहिले. जबरदस्त पॅराडाईस मानाचा वर्ल्ड कप या स्पर्धेने डिसिप्लिन शिकवलं, या स्पर्धेने माणुसकीचं नातं जोडायला शिकवलं. हॅलो छिक, नक्कीच पाहू शकाल. आदरणीय सन्माननीय अभिजित महेंद्र साहेबांचं आगमन झालं. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत असेल. अभिजित दादा आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान, त्याच्याबरोबर त्याचे चिरंजीव सुद्धा आहेत, त्यांचं आपण आगमन करूया. वेलकम सर, आगतम स्वागतम सुस्वागतम. ओटोकॉम बॉक्स झरण रागिणी या सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. नारी शक्तीला सुद्धा सलाम असेल. या अगोदर आपण एम एस साहेबांना आपण पाहिलं, अर्थातच मोतीलाल शाह, आणि त्यांच्या समवेत आपण पाहत आहेत प्रीत पाटील, त्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. खऱ्या अर्थानं क्रिकेटवर अफाट प्रेम करणारं असं व्यक्तिमत्व, हेल्पफुल पर्सन, राजासारखं मन आणि मनासारखा राजा, अर्थातच मोतीलाल शाह साहेब यांना मानाचा मुजरा असेल, आणि त्यांचं करूया पॅराडाईस मानाचा वर्ल्ड कप या स्पर्धेमध्ये सहर्ष शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. जबीर भाई आणि त्यांची संपूर्ण टीमने घेतलेले कष्ट, अपार मेहनत, खऱ्या अर्थानं आपण पाहत आहेत पॅराडाईस परिवार आपल्याला पाहायला मिळतो. या फॅमिलीने जेवढे कष्ट घेतलेत त्या कष्टाला सलाम असेल. अक्षरशः डोळ्याला झोप नाहीये, परंतु ही स्पर्धा आम्हाला सातव्या वर्षामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने पार पाडायची आहे, हे त्यांचं स्वप्न, आणि ते त्यांचं स्वप्न पूर्णत्वास नेणारी ही स्पर्धा पॅराडाईस मानाचा वर्ल्ड कप 2024 मध्ये आलेल्या आमच्या तमाम लाडक्या क्रिकेट शौकीनांचं सहर्ष करूया आपण. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या आपण डिसिजन पेंडिंग राहिलंय, आणि इथे काय डिसिजन येईल तर व्हाईट बॉल, कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही, आपण एलईडी स्क्रीनवर पाहू शकाल. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून चार कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होताना यूट्यूब लाईव्हवर जे श्रोते जोडले गेले त्या सर्वांचं करूया आपण, लाडक्या श्रोत्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. 38 रन्स आपल्याला एकंदरीत पाहायला मिळाले, 39 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. स्लो मोशन मध्ये आपण पाहू शकाल परिपूर्णता एलईडी स्क्रीनवर. डोलमन आणि एका साईडला आपण पाहिलं तर मिकी माऊस आणि दादा तुपे यांनी मात्र त्यांचं सहर्ष स्वागत केलं. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय जो चांदीचा कॉईन आहे ज्याच्यावर दादा आणि पॅराडाईस एक कॉईन स्पिन होताना पाहायला मिळतं. कोणताही कॉन्टॅक्ट या फेला आपण पाहू शकाल होऊ शकला नाही, आणि पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. चला नो एक्सक्यूज, अंपायर डिसिजन इन फायनल डिसिजन. चार कॅमेरा सहित आपण पाहताय ती स्पर्धा कव्हर होते. यंदाचं जे IPL पाहायला मिळालं त्यामध्ये पंचांची चर्चा सुद्धा खूप रंगली, जिथे 27-28 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कॅमेरा असून सुद्धा मात्र तिथे चुकीचे निर्णय झालेत, तर इथे चार कॅमेरा अर्थातच थोडंसं कुठेतरी आपण पाहतायत नॉर्मल क्रिकेट, आणि या नॉर्मल क्रिकेटमध्ये सुद्धा चांगलं डिसिजन येतं ही भाग्याची गोष्ट आहे. अलकेश आताने मनगडाचा वापर केला, सॉफ्ट हँड बॉटम हँडचा उपयोग करत असताना सिंगल मिळाली, आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते ते एकंदरीत 3 या धावसंख्येवर. संपूर्ण ही क्रीडानगरी सजली गेले ते आज या आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना ही संधी मिळाली, व्यासपीठ मिळालंय, या संपूर्ण आयोजकांचं करूया धन्यवाद. सेकंड इनिंगमध्ये आपण पाहत आहेत बॅटिंग करणारा संघ YBCC हा संघ पाहायला मिळतोय. अलकेश आताने पुन्हा एकदा सिंगल डबल, हे क्रिकेटमधील बेसिक आहे आणि या बेसिकला विसरून चालत नाही. क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास बनलाय, क्रिकेटमधील खेळाडूंचा ऑक्सिजन म्हणजेच एक एक रन्स. मुंबईची लाईफलाईन काय आहे? लोकल. आणि क्रिकेटमधील लाईफलाईन काय आहे? तर सिंगल डबल. ऑन साईडला लालच दिली आणि त्या लालचीच्या पोटी मात्र सरळ चेंडूला फेकून दिलं, आउट ऑफ द पार्क, फलंदाज बाद. कारण या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल गेल्यानंतर मेल OUT आउट, फलंदाज बाद. लगेच आपण टी शर्ट देणार आहोत पॅराडाईस संघ. चला या पॅराडाईस संघाला आपण टी शर्ट वितरित करणार आहोत. रेहान शेख चला या कॅप्टन, आपण टी शर्ट वितरित करणार आहोत. अभिजित दादा या आपल्या शुभासम टी शर्ट देऊया. अभिजित दादा महंते या आपल्या शुभासम टी शर्ट देऊया. जबीर खान यांना आपण टी शर्ट देणार आहोत. एक विराज स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर केले टी शर्ट्स पॅराडाईस संघासाठी. या सर टॉप 8 ला पाहू शकाल, आम्हाला 8 टी शर्ट दिले गेलेत, एक अप्रतिम टी शर्ट्स,
एकवीरा स्पोर्ट्स म्हणजेच पवनजी तरे साहेब आणि सुयोगजी तरे साहेबांचे माझे टी शर्ट स्पॉन्सर केले. ते अप्रतिम डिझाईन्स पाहायला भेटत आहेत. प्रत्येक संघाला वेगवेगळ्या कलरमध्ये असे टी शर्ट्स आहेत आणि पाहू शकाल समोर प्रमोद सर पाहू शकाल समोर जो लोगो लगावला गेलाय पॅराडाईस आणि जो पत्ता लगावला गेलाय जो पान लगावला तो खूप महत्वपूर्ण आहे. आणि परीक्षित ठाकूर यांचं म्हणणं होतं की पॅराडाईस संघ हा फक्त संघ नाहीये हा एक कुटुंब आहे. आणि कल्पेश दादा संख्येने सांगितलं जेव्हा संघ बांधणी केली होती तेव्हा परीक्षित ठाकूर साहेबांनी सांगितलं होतं की सर्वधम संभाव असा आपला संघ घेऊन जायचा. प्रत्येक जातीभेद न करता हा संघ बांधला गेला पॅराडाईस संघासाठी आणि परीक्षित ठाकूर टाळा नक्की झाला पाहिजे. भारतीयांची संस्कृती जपणारा हा संघ आहे आणि हा संघ पाहतोय मागील 24 ते 25 पालघर तालुक्यामध्ये नावाजलेला संघ आहे आणि या संघाची आपण स्पर्धा पाहतोय पॅराडाईस माझा वर्ल्ड कप. सर तुमच्या जाणकारीसाठी हा 7वा वर्ष आहे. पहिला वर्ष 2 वर्ष आपण नाईट स्पर्धा केली, तिसऱ्या वर्षामध्ये डे स्पर्धा, 4थ्या वर्षामध्ये डे नाईट स्पर्धा आणि मागील 3 वर्ष नाईट स्पर्धा करतोय. वेगवेगळ्या प्रकारे आपण स्पर्धा राबवतोय या मैदानामध्ये. तर वळ्या मैदानाच्या आज परत एकदा तिथे सामना रंगला जाईल. एका बाजूला YBCC तर एका बाजूला जय जोगनादेव आगवण वामिका स्टार. वो टू कॉमेंट्री बॉक्स. थँक यू व्हेरी मच युसुफजी सय्यद. 4 धावा 4 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झाला एकंदरीत आणि 4 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचली गेली. ऑन साईडला खेळल्या गेले तत्पूर्वी सिंगल मेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 5 या धावसंख्येवर. 5 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या होत्या. 39 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. एक जबरदस्त ऑर्गनायझेशन या स्पर्धेच्या माध्यमातून न भूतो न भविष्यती याची देही याची डोळा आपण पाहत आहेत. पॅराडाईस मानाचा वर्ल्ड कप अंडर बॉक्स क्रिकेटचा हा सोहळा तमाम क्रिकेट शौकीनांच्या साक्षीदाराने खेळला जाणारा हा खेळ म्हणजे क्रिकेट पाहायला मिळतोय. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली, लेटकट खेळले. आता 30 बॉल आहेत आणि 33 रनची गरज. नीट 33 रन्स फ्रॉम 30 बॉल आपण पाहू शकतायत विजयासाठी YBCC या टीमला. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा पॅराडाईस मानाचा वर्ल्ड कप 2024. देखना चिकना चिकना मुर्गा मैथिल है. रूपान देखना चिकना चिकना मुर्गा मैथिल है. आपण एक सन्मान करणार आहोत. विनंती करेल सन्मानासाठी परीक्षित ठाकूर साहेब या आपल्या शुभासाठी सन्मान करूया. आदरणीय सन्माननीय अभिजित दादा महंते यांचा आपण सन्मान करणार आहोत. अभिजित दादा आपल्या छोटा सन्मान मुख्य व्यासपीठ केला जाईल आणि पाहू शकेल पॅराडाईस माळाचा वर्ल्ड कप पाहतोय आपण आणि प्रत्येक पाहुण्यात सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे. भारतीय संस्कृती आहे अति देव भव आपण पाहतोय. तसंच पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह आपण देणार आहोत. परीक्षित ठाकूर यांचे शुभस्ते ह्या सन्मान केला जातोय. अभिजित दादा महंत यांचा खूप खूप धन्यवाद सर आपण आलात, सामन्याला नक्कीच आपला वेळ दिलात आणि त्यांचे चिरंजीव सुद्धा आहेत त्याचं सुद्धा आपण स्वागत करूया. सोम यांचं सोम आपला सुद्धा हार्दिक स्वागत. ओव्हर टू कम बॉक्स. संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली गेली. 30 बॉल आणि 33 धावेची आवश्यकता आहे. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये करण आणि संजय अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॉल तयार, गोलंदाजी मार्क व जितेश. फुलटॉस बॉल होता यावेळेला मात्र अगदी खूप चांगल्या पद्धतीने टॅप केला गेला. सरळ चेंडू निघून जाईल 4 धावांकरता. मेल करंटच्या बॅटमधून एक सनसनाटी झन्नाटीदार पॅराडाईस मानाचा वर्ल्ड कप चौकार. थँक यू. 10 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. इंडिव्हिज्युअल हा जर आपण पाहिला तर वैयक्तिक हाय स्कोर 34 धावा ज्या करंटच्याच बॅटमधून पाहायला मिळाल्या होत्या. ते सेन्सेशनल क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतोय. चेंडूला येऊन दिलं, खेळण्याचा प्रयत्न कोणत्याही पद्धतीने केला नाही. थोडासा स्विंग मिळाला होता कारण ही खेळपट्टी आपण पाहिली मातीची खेळपट्टी आहे आणि जेव्हा मातीची खेळपट्टी असते तेव्हा गोलंदाजाला कौशल्य दाखवण्याची पुरेपूर संधी असते. त्या पुरेपूर संधीचा मात्र फायदा उचलतील का पाहायचं आहे. व्हाईट बॉलचा इशारा, कंट्रोल नव्हतं बॉलच. यावेळेला संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते 11 या धावसंख्येवर 11 रन्स. अप्रतिम टॅप केला जातोय. करंट पॅटर्न
शॉट पाहायला मिळतो, चौकार, गुड शॉट. चौखट पे है सरखम तो कोई भी हस्ती, चौखट पे है सरखम तो कोई भी हस्ती, हर चीज सुहानी महंगी हो या सस्ती, हर चीज सुहानी महंगी हो या सस्ती, अजमेर की गलियों में पीर परस्ती, अजमेर की गलियों में पीर परस्ती, है दीन का मस्कन ईमान की मस्ती. लेकिन भविष्यकाल सभी के जानकारी के लिए मेमन समाज की एक बड़ी प्रतियोगिता छिंचनी गावदेव टूर्नामेंट में खेली जाने वाली 10वीं ट्रॉफी, मेमन समाज की 10वीं नवी ट्रॉफी खेली जाएगी. उनके मुख्य आयोजक गनी मेमन साहब आ चुके. गनी सर हमारे मंच पर आइए प्लीज. अशरफ मेमन भी निरीक्षण नजर आएंगे उसमें. आइए प्लीज गनी सर, ओवर टू कॉम बॉक्स. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मात्र जरूर खेळले गेले. सरळ चेंडू निघून जाईल, चार धावन करता, ग्रेट बॅटिंग बाय करण, ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक स्ट्रोक, चौकार, चार धावा. पाजा तेरी बस्ती में रहमत बरसती, पाजा तेरी बस्ती में रहमत बरसती. 19 रन्स फलकावर पाहायला मिळतात, 26 बॉल आणि 20 रनची गरज. काय बॅटिंग केली आतापर्यंत करणने. करण नावाचं वादळ घोंगावलंय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा खेळाडू प्रेक्षक बनतायत, तर प्रेक्षक खेळाडू बनतायत लगातार. यावेळेला आपण पाहतायत तिसरा चौकार. ग्रेट बॅटिंग, ग्रेट बॅटिंग बाय करण. 18 एकंदरीत जर आपण पाहिलं तर 23 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. 23 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता षटक क्रमांक दुसरं आणि दुसऱ्या षटकातील बॉल फेकून झाले ते 5. पॅराडाईज, मानाचा वर्ल्ड कप पॅराडाईज, हे म्हटलं तर त्याचं मिनिंग होतं स्वर्ग. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर स्वर्गाहून सुंदर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, ती टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर, अंडर अम बॉक्स क्रिकेट, तुम्हाला सर्वांना आवडणारी आणि हवी हवीशी स्पर्धा म्हणजेच पॅराडाईज, मानाचा वर्ल्ड कप. पुन्हा एकदा बॉल तयार, संघाची धावसंख्या 23 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. 25 बॉल आणि 16 रनची गरज आहे. कृपया करून जे आमच्या उजव्या साईडला प्रेक्षक आहेत त्यांना मी विनंती करेन की थोडंसं बाजू लावा, आमच्या टेक्निकल टीमला त्रास होतोय. इथून जर आपण पाहिलं तर व्हाईट प्लस एकंदरीत आपण व्हाईट प्लस एक अशा दोन धावा या ठिकाणी मिळतील. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 25 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. विजयासाठी आता 14 धावेची आवश्यकता आहे. काय बॅटिंग केले करणने, जणू काही करणच्या खेळपट्टी ही मात्र प्रेमात पडलेली आहे. वाईट आल्यानंतर आपण पाहत आहे स्ट्राईक रोटेशन होणं साहजिकच आहे, परंतु करणला असं वाटलं माझ्याकडे अजून स्ट्राईक यावी. ग्रेट बॅटिंग अलकेश हाताने, चेंडूला फक्त दिशा दिली तेवढंच उत्तम दर्जाची फिल्डिंग. व्हॉट अ थ्रो, मॅजिकल थ्रो पाहायला मिळतोय, ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक थ्रो. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल बॅक टू द डगआउट. मिस्टर संजय जगदीशने जी फेकी केली ती एक वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील अशा प्रकारची फेकी करत असताना आपण पाहू शकतायत. विराट कोहली स्टाईलमध्ये, रवींद्र जडेजा स्टाईलमध्ये मात्र फेकी केली आणि इथे फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट, गॉन. हो मेरे साई सरकार, ओ साया, हो लिए शिरडी अवतार, ओ साया, सगुण ब्रह्म साचार मेरे साई सरकार. वेलकम बॅक. सा म्हणजे साक्षात आणि ई म्हणजे ईश्वर, अर्थात साई, साईबाबांना वंदन. रोज लाख इरादे बनते हे, इरादे बनके टूट जाते हे, शिर्डी वही जाते हे, जिने साई बाबा बुलाते. ओम साई राम. आमच्या कॅमेरात बंदिस्त करत असताना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, मानवतेचे मेरुमणी व दीनदलितांचे कैवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार अभिवादन आणि अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25 वर जाऊन पोहोचली गेली. 25 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. 14 रनची गरज आहे. सर एक मिनिट थांबवतो तुम्हाला. जे महिला कक्ष आहे तिकडे चेस पूर्ण खाली करायचे आहेत.
महिला कक्षा कोणी बसायचं, पूर्ण चेअर्स महिला कक्षामध्ये ठेवायच्या आहेत, कारण की महिला येऊन बसणार आहेत. आणि एखादं खेळाडू वाटेल मी महिला आहे तर तिकडे बसायचं आहे, एखादं खेळाडू असं वाटेल की आतून मी महिला आहे ते त्यांनी तिकडे बसायचं आहे, नाही तर पूर्णपणे चेअर्स खाली करायच्यात. ओव्हर टू कॉम बॉक्स. 25 रन्स आणि तदनंतर आपण पाहत आहेत एकंदरीत एक धावाली 26 रन्सवर जाऊन पोहोचली गेली. 13 रनची गरज आहे, कारण एका साईडला काय बॅटिंग करताना वाय बी सी सी संघाचा एक संकटमोचक खेळाडू आणि या संघाचा वंडर बॉय आपण पाहू शकतायत. कृपया करून जे बॅनर्सला आणि कटआउट्सला जे टेकून उभे राहिलेत हात, ज्यांनी मात्र जरूर त्या ठिकाणी पकडलेले आहेत, त्या सर्वांना मी विनंती करेन की प्लीज थोडंसं कळकळीची आणि नम्रतेची विनंती असेल की आपण आलात म्हणून या मैदानाला जरूर अजून शोभा वाढलेली आहे, परंतु थोडंसं कॉपरेट करा. स्लॉक करण्याचा प्रयत्न होता, चेंडू पाठीमागे निघून जाईल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 27 जाऊन पोहोचली गेली. 12 रनची गरज आहे. पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप या स्पर्धेमध्ये आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट शौकीनांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. मान्यवर मंडळी आणि नारी शक्तीला पुन्हा एकदा सलाम असेल. गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय, पायावर जाऊन चेंडू आदळला. डॉट बॉलची सांगता होत असताना बऱ्याच वेळेनंतर डॉट बॉल आला. 21 बॉल आणि 12 रनची गरज आहे. इथून जर आपण पाहिला तर बॅट अँड बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. आउटसाईड द लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा आणि संघाची धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचली गेली. 11 रनची गरज. ऑफ साईडला बिटवीन द गॅप मध्ये खेळताना पाहायला मिळाला, परंतु गॅप मध्ये हा चेंडू नव्हता. चुकीला माफी नाहीये, चुकी केली, चौकार. धन्यवाद. नक्कीच आम्हाला या स्पर्धेचा चेंडू स्पॉन्सर केले जटाशंकर यादवांचं आगमन झालं. जटाशंकर वेलकम, आपलं हार्दिक स्वागत असेल. जटाशंकर यादव हे प्रमोद सर, प्रत्येक स्पर्धेला चेंडू असणं खूप गरजेचं आहे, आम्हाला चेंडू स्पॉन्सर केले जटाशंकर यादवांचं आगमन झालंय. हे पाहू शकाल अध्यक्ष आहेत भाजपा जनता पार्टी उत्तर भारतीय. बोल सर, जटाशंकर या, आपलं हार्दिक स्वागत. जबरदस्त, प्रोफेशनली प्रत्येक गोष्ट कशी असावी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 19 बॉल आहेत आणि 6 रनची गरज आहे. इथून रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला गेला, तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धाव अर्जित केली जाईल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 34 या धावसंख्येवर. 5 धावेची आवश्यकता आहे, 18 बॉल आणि 5 रन. लाईट शो असेल, ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये जरूर घेतला गेलाय. तत्पूर्वी आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. बहुत बहुत शुक्रिया गणेश सर, आप यहाँ पर पहुंचे, आपका बहुत बहुत शुक्रिया होगा. तो लाइट शो यहाँ पर किया जा रहा है इस वक्त पैराडाइज मानस वर्ल्ड कप 2024 में. वेलकम बॅक. आपण पाहिलं साई थेमी यांच्या माध्यमातून हे लाईव्ह शो. अर्थातच जबीर भाई एक ओयसरचा वंडर बॉय आणि अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा किंग म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलंय, आणि त्यांच्यासमवेत रोहन गावड नाना या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली आणि त्यांच्या माध्यमातून हे लाईव्ह शो आपल्याला पाहायला मिळत आहेत. हॅट्स ऑफ असेल या दोन व्यक्तिमत्वांना. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. 34 धावा झालेत आणि 5 रनची गरज आहे. इथून हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतोय. अंडर फ्लड स्लाइट मध्ये या स्पर्धेचं आयोजन नियोजन, ऑल इज वेल. ही स्पर्धा आपण पाहू शकाल. चेक
नक्कीच ओम साई व्हेजिटेबल ची ऑनर ज्याने मला टी शर्ट स्पॉन्सर केले स्पर्धेमध्ये प्रत्येक वर्षी साथ असतो. निलेशजी चव्हाण साहेब आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर आहे. प्लीज निलेशजी चव्हाण साहेब आपला हार्दिक अधिक स्वागत असेल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. अठरा बॉल आणि पाच रनची गरज आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर येताना लॉक करण्याचा प्रयत्न. आउटसाइड लेग स्टंप चेंडू सोडून जाणारा पाहायला मिळतो. यस व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 35 वर जाऊन पोहोचली गेली. उत्कर्ष आणि जागृत आणि त्याचप्रमाणे सुरेश अंबोरे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर व्हाईट प्लस वन अशा दोन धावा मिळाल्या या बॉलवर. 36 धावा, 3 रनची गरज आहे. ऑफ साईडला वी फॅक्टरमध्ये जरूर खेळले गेलेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर डॉट बॉल प्रेम आणि करण. प्रेमने आतापर्यंत सुरेख 7 दिले. वाय बी सी सी टीम अप्रतिम बिटवीन द गॅप मध्ये आणि स्टायलिश फिनिश करत असताना आपण पाहत आहेत क्लास कव्हर ड्राईव्ह. विजयाची घौदौड सुरू राहते आणि वाय बी सी सी संघाने अखेरकार मारली बाजी या सामन्यामध्ये. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. पॅराडाईस मानाचा वर्ल्ड कप या स्पर्धेत अतिशय दमदार खेळ सुरू आहे आणि त्यामध्ये ही मॅच रंगली. परंतु इथे मात्र आपण पाहिलं एक तर्फी सामना झुकताना आपण पाहत आहोत. मॅन ऑफ द मॅच कडे लगेच वळणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच मिस्टर करण ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द